विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत आमदार प्रणिती शिंदे यांनी यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ तात्काळ स्थापन करावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्र राज्यात जेवढे बांधकाम कामगार आहेत त्यापेक्षाही जास्त चाळीस लाखांपर्यंत यंत्रमाग कामगार आहेत ज्या पद्धतीने बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली त्याप्रमाणे मागील सरकारच्या वेळी मंडळ स्थापन करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती परंतु ही प्रक्रिया बारगळली सरकारला यंत्रमाग कामगारांसाठी काहीच गांभीर्य नाही असं दिसून येतं कारण आपण यंत्रमाग कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास कधीच पुढाकार घेतलेला नाही आमदार प्रणिती शिंदे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत पुढच्या वर्षीच्या आधी आपण यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ हे महाराष्ट्रात तात्काळ स्थापन झालं पाहिजे यासाठी कोणतं पाऊल उचलणार आहात असा प्रश्न मंत्री महोदयांना केला या संदर्भात मंत्री महोदयांनी सांगितलं की असंघटित कामगारांसाठी एकोणचाळीस महामंडळ स्थापन करण्यात येत आहेत यामध्ये निश्चितच यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाचा समावेश करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं चाळीस लाख पेक्षा जास्त यंत्रमाग कामगार आपल्या महाराष्ट्रात आहेत जसं तुम्ही बांधकाम कामगारांसाठी एक मंडळ स्थापन केलं तसं एक टक्का सुतावर घेऊन मागच्या वेळेस जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा ते ऑलमोस्ट फायनलाइज झालेलं मग परत बारगळलं जेव्हा जेव्हा विरोधकांचं येतं तेव्हा त्यांना यंत्रमाग कामगारांबद्दल काही गांभीर्य नाही असं दिसून येतं कारण का यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यास आपण कधीच पुढाकार घेतला नाहीये तर कृपया मी आपल्याला विनंती करते की ह्या पुढच्या वर्षीच्या आधी यंत्रमा कामगार कल्याण मंडळ हे महाराष्ट्रात अर्जंटली स्थापन झालं पाहिजे ह्यासाठी आपण काही पावलं उचलणार आहात का